समाचार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या विश्वासानं बच्चू भाईंनी हा सीडीचा संच आमच्याकडे दिलेला आहे, ज्या भावनेने दिलेला आहे, मी असं मानतो की गांधर्व महाविद्यालय मंडळाला त्याच्या कामाला त्यांनी दिलेली एक प्रकारची पावती आहे. त्याच्याबद्दल अनेक जण अनेक तऱ्हेनं बोलत असतात, परंतु काय काम चाललेलं आहे हे ठराविक लोकांना माहीत असतं. त्यांनी ज्या भावनेनं हा ठेवा आमच्याकडे सुपूर्द केलेला आहे, त्या भावनेची बूज राखून, आदर राखून, अतिशय मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की त्याचा उपयोग जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेनं आणि पवित्र तऱ्हेनं कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न राहील, ही मी तुम्हाला बच्चूबाई ग्वाही देतो. धन्यवाद. रसिक हो, 5 जून 1881 या दिवशी कोल्हापूरजवळ सांगवडे या खेड्यात एक बालक जन्माला आलं. ते मोठं झाल्यानंतर काही काळानं त्यांनी मुसाफिरी सुरू केली, साहित्य, संगीत, नाट्य, अभिनय या सगळ्याचा हळूहळू अभ्यास सुरू केला. आणि काही कालानंतर त्यांनी शारदेची स्तुती करणारं एक पद लिहिलं, जे आपण आत्ता ऐकलं. विधितनये शारदे कामदे विश्व अखिल दुमदुमले तव वीणा नादे. त्याने असं म्हटलं होतं की काव्या प्रतिभा प्रसाद संगीता सुसंवाद वाणी ते अर्थबोध लाभे गे माते तव कृपा प्रसादे. म्हणजे सरळ काव्य निर्माण होतं, सुसंवादी संगीत प्राप्त होतं. हे कुणामुळं? तर हे माते, हे शारदे, तुझ्यामुळं. रसिक हो,
अनेक जणांनी शारदेची स्तवनं लिहिलेली आहेत, परंतु गोविंदराव टेंबे यांचे शब्द आणि संगीत हे आत्ता आपण ऐकलं. कोल्हापुरात तर हे अनेक शाळांमधून पूर्वी प्रार्थना गीत म्हणून शिकवलं जायचं, चाल त्यांचीच होती. सांगायचं कारण असं की शारदा त्या बालकावर प्रसन्न झाली, त्या व्यक्तीवर प्रसन्न झाली आणि हे सगळे गुण शारदेनं त्या व्यक्तीला दिलेच, परंतु त्याच्याही पलीकडं जाऊन अशा अनेक गुणांची खैरात त्या व्यक्तीवर केली. ती व्यक्ती म्हणजे गोविंदराव टेंबे. आणि ही व्यक्ती महाराष्ट्राच्या सांगीतिक आणि सांस्कृतिक इतिहासात सुवर्णपान रचून गेली, आपला अतिशय चांगला ठसा त्या व्यक्तीनं उमटवला. जसं बच्चू मीने सांगितलं तसं दुर्दैवाची गोष्ट आज अशी आहे की गोविंदराव टेंबे हे कोण होते असं जरी संगीताच्या विद्यार्थ्यांना जरी विचारलं तर त्यांच्याकडून कदाचित ज्यांना हे नाव ऐकून आहे वाडवडलाकडून ते म्हणतील की एक हार्मोनियम वादक होते. परंतु निव्वळ हार्मोनियम वादक ही त्यांची ओळख आपण करून देणं आणि करून घेणं हा त्यांच्या प्रचंड सांस्कृतिक आवाकाचा अपमान ठरेल असं मला वाटतं. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे की त्यांच्या कार्याची ओळख आज करून द्यायची. ओळखच मी म्हणतो, प्रयत्न म्हणतो, कारण ज्ञानेश्वराने म्हटलेलं आहे ऐका आकाश गिवसावे परी अधिक थोर व्हा. म्हणजे तुम्हाला आकाशाची जर ओळख करून घ्यायची असेल तर तुम्हाला आकाशापेक्षा मोठं व्हायला लागेल. ती पात्रता माझ्यात नाही आहे, परंतु आमच्या हाताला जो एक आकाशाचा तुकडा आलेला आहे त्यानंच आम्ही एवढे थक्क झालेलो आहोत की हे बघता बघता हे कोणाला तरी सांगावं, त्यांनी काय काम केलं हे कोणाला तरी सांगावं असं आम्हाला वाटतं. म्हणून हा आमचा प्रयत्नच आहे. रसिक हो, गोविंदराव कोण होते? गोविंदरावांचा बऱ्याच बाबतीत पहिला नंबर होता हे आपल्याला कदाचित माहीत नसेल. मराठी बोलपटाचे ते पहिले नायक होते. अयोध्येचा राजा हा जो चित्रपट प्रभात झाला त्या बोलपटाचे ते पहिले नायक होते. पहिले प्रतिष्ठित पेटीवादनकार होते. पेटीवादन तर आपण आता बोल, प्रतिष्ठित पेटीवादनकार, कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की एका बाजूला असलेली पेटी मध्ये यावी व्यासपीठावर, यासाठी माझे आयुष्यभर प्रयत्न झाले. पहिले प्रतिष्ठित पेटीवादनकार होते. पहिले सौंदर्य मीमांसक होते. सौंदर्य संगीताची समीक्षा त्यांच्यापासून सुरू झाली असं आपण म्हणतो. नाटकातलं पहिलं ख्याली गायन त्यांनी आणलं, म्हणजे काय हे आपण आता पाहणार आहोतच. आणि विशेष म्हणजे जसं बच्चू मैने सांगितलं की मराठी संगीत रंगभूमीवर अभूतपूर्व असा प्रयोग झाला ऑपेराचा. ऑपेरा म्हणजे ग्रँड ऑपेरा, नुसत्या ऑपेरामध्ये म्हणजे जे आपली संगीत नाटकं आहेत ती ऑपेरा होऊ शकतात कारण थोडं गद्य असतं थोडं संगीत असतं ते ऑपेरा, परंतु ग्रँड ऑपेरा म्हणजे त्या नाटकात गद्य एक शब्दसुद्धा नाही. अशा ग्रँड ऑपेराचं त्यांनी जे मराठी रंगभूमीवर पदार्पण करवलं ते अभूतपूर्व होतं. असा पहिला नंबर प्रत्येक बाबतीत त्यांचा होता. साहित्यामध्ये त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे आणि हे काम प्रचंड म्हणजे नुसतं आकारमानानं नाही तर कंटेंट वाईज मजकूर जो असतो त्यानंसुद्धा ते फार श्रेष्ठ होते असं मी म्हणेन. आपण हळूहळू त्यांच्या कार्याचा आढावा घेऊया, तर त्याच्या अगोदर आपण एक गाणं ऐकूया, गीत. एक राधेचं वर्णन करणारं पद त्यांनी लिहिलेलं आहे आणि वर्णन कसं आहे ते म्हणतात की नाग वक्रगती मृदुल मध्यमा गमनी राधा तीव्रतावरी नाग वक्रगती मृदुल मध्यमा जाई हरीच्या शोधा. ती म्हणते ही गोविंदरावजी म्हणतात की ही राधा चाललेली आहे वळणावळणाच्या रस्त्याने किती घाई गडबडीने चाललेली आहे आणि ती राधा कशी आहे जाई हरीच्या शोधा ही गडबडीने चाललेली आहे आणि मृदुल मध्यमा आहे म्हणजे नाजूक कमरेची राधा वळणावळणाच्या रस्त्याने गडबडीने चाललेली आहे हे त्या राधेचं वर्णन आहे. आपण ऐकूया निशा परसनीस यांच्याकडून. Thank you.
रसिक हो, श्याम हमीर रुसोने बसला, बहुधा कुंजवनी की लपला, प्रहर एकपरी निशिजा झाला, काय म्हणेल आता यशोदा। म्हणजे हा श्याम रुसून बसलेला आहे, बहुधा तो कुंजवनीच असेल, पण एक प्रहर एकपरी निशिजा झाला, काय म्हणेल आता यशोदा, गमनी राधा तीव्रतावरी। एक भाविकाच्या वळणाने जाणारं गाणं। जर मी तुम्हाला सांगितलं की हमीर रागाचं हे लक्षणगीत होतं, तर आश्चर्य वाटण्यासारखं लक्षण।